जर आयुक्तांनी या ठिकाणी 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर संतोष मगर तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही. माझी बॉडी शोधण्यासाठी आयुक्ताला आणि पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी काम करावं लागेल. गुणवत्तेनुसार शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नसल द्यात आम्ही इथेच आत्महत्या करतो. राम राम मंडळी, मी जिओ नागाव होतो. मी माझ्या मित्राले सोडासाठी पुणे स्टेशनले आलो होतो. जाताना मला पंडाल दिसला. तर पंडाल म्हणजे मला वाटलं का बा जेवणा बिवणाची सोय आहे म्हणून मी इथं गाडी पार करून थांबलो. पण नंतर मला लक्षात आलं का बा इथं तर विद्यार्थी आंदोलनाने बसले आहे. आता जेवणापेक्षा जास्त जिव्हाळ्याचा विषय काय आपला? विद्यार्थी. मग ते कोणते का असं ना विद्यार्थी म्हणलं का डायरेक्ट जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि ते आंदोलनाने बसले म्हणजे काहीतरी विषय सिरियस असला पाहिजे. कारण बिनफालतू तर कोणी आंदोलनाने बसणार नाही, नाही का? म्हणजे लग्नात मला बुंदी कमी भेटली म्हणून कोणी आंदोलनाने बसन का? नाही. काहीतरी विषय त्याचा गंभीर असला पाहिजे. तर मग विषय नेमका गंभीर का आहे तो समजून घेण्यासाठी मी आता इथं जाणार आहोत. आपण आता पाहू का नेमका याचा विषय काय आहे तो विद्यार्थ्याचा. तर इथं माझ्यासोबत DTED आणि BED स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर सर उपस्थित आहेत. त्यांना आपण पहिले विचारू का बा नेमका विषय. सर, विद्यार्थी एवढे DTEDवाले आंदोलनाला बसले आहेत, नेमका मॅटर काय आहेत? मॅटर असा आहे की आम्ही मराठीतून शिक्षण घेतलं हा महाराष्ट्रामध्ये आमचा गुन्हा झालेला आहे. असं का वाटतं तुम्हाला? कारण आता 30,000 शिक्षक भरती मंत्री महोदय असं म्हणताय की आम्ही काढतोय. खरं तर 30,000 हे फक्त कागदपत्री आहे. प्रत्यक्ष अजून काही असं 30,000 आकडा त्यांचा गेलेला नाही आहे. आता याच्यामध्ये एक गंमत अशी झाली आहे की 1 ते 5 प्राथमिक जर आपण बघितलं तर प्राथमिक शिक्षण हे NAP असू द्या, आता जे नवीन पॉलिसी असेल. आदरणीय पंतप्रधान मोदीजी म्हणतात की शिक्षण मातृभाषेतूनच शिक्षण दिलं पाहिजे त्या ठिकाणी प्राथमिक. युनेस्को म्हणतं वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय देशामध्ये सुद्धा मातृभाषेतूनच शिक्षण देण्याचा त्या ठिकाणी त्यांचा तो अजेंडा आहे. आणि वेगवेगळे आयोग बघितलं, कोठारी आयोग असेल, हे सर्व आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी स्पष्टपणे मातृभाषेतून शिक्षण द्या असं सांगितलेलं आहे. असं सांगितलेलं असताना आम्ही DED केलं, मला 12वीला 80% त्यावेळेस 80 भरपूर होते बरं का, आताच्या 80 नाही, 80% पडले. नंतर मी DED केलं, मग DED केल्यावर मी दोन्ही TET पास झालो. मग ते दोन्ही TET पास झाल्यानंतर मी TET परीक्षा दिली आणि मला चांगले मार्क मिळाले. चांगले मार्क मिळाल्यानंतर माननीय आयुक्तांनी असं म्हटले की तुला 1 ते 5 ABCD शिकवता येत नाही, 1-2 शिकवता येत नाही, 1-2-3 इंग्लिशमध्ये शिकवता येत नाही, अशा प्रकारचा निर्णय यांनी घेतला. म्हणजे यांना असं म्हणायचं आहे की सेमी इंग्रजीच्या शाळेवरती प्राथमिकला आम्हाला इंग्रजी शिकवता येत नाही, 1-2-3-4 ABCD आम्हाला शिकवता येत नाही. म्हणून त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या फक्त 1 वर्षाच्या DED असणाऱ्या उमेदवारांना वेगळ्या जागा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिल्या. आणि मध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस कोणी त्यांच्याकडे जाते, एखादा नेता जातो, त्यांना असं सांगतात की आम्ही विरोध कोणाला करतोय तर सेमी इंग्रजी शाळा जे निर्माण होत आहे, इंग्रजी शाळा निर्माण होत आहे जिल्हा परिषदला, त्याला विरोध करतोय. म्हणजे आम्ही गुणवत्तेला विरोध करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु मी या ठिकाणी सांगतो 2014-15 ज्यावेळेस माझे आंदोलन झाले त्यावेळेस माझा पहिला मुद्दा मी त्यावेळेस घेतलेला की जिल्हा परिषदेच्या शाळेवर सेमी इंग्रजी निर्माण झाली पाहिजे, तिथेही कॉन्व्हेंटच्या शाळा झाल्या पाहिजे जिल्हा परिषदच्या सरकारच्या, ही आमची मागणी आहे. मी तर म्हणतो ना 30,000 जी भरती आहे ना ती तुम्ही कॉन्व्हेंट म्हणून करा. त्या ठिकाणी पूर्ण शिक्षण हे पूर्ण फ्लुएंट कॉन्व्हेंट असणारे घ्या, आम्हाला म्हणणं नाही, परंतु अर्धवट नॉलेज असणारे फक्त DEDच त्यांनी मराठी इंग्लिशमध्ये केले, बाकी सगळं शिक्षण मराठीमध्ये दिलं आहे. त्या लोकांना वेगळा न्याय द्यायचा आणि आमच्यासारखे मराठीमधून शिकलेले उच्च शिक्षित असणाऱ्या उमेदवारांना वेगळा न्याय द्यायचा, हे जे धोरण आहे या विरोधामध्ये आमची मागणी आहे. म्हणून म्हणतो आहे महाराष्ट्रामध्ये असूनसुद्धा मी आज मराठी असल्याचा गुन्हा माझ्यावर झालेला आहे. आणि असं वाटतं कधीकधी की मी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी असून काय उपयोग आहे, तर या महाराष्ट्राला नाही काहीतरी वेगळंच नाव द्यायला पाहिजे, मराठी द्यायलाच नाही पाहिजे. म्हणजे मराठीची एक तर मुस्कटदाबी सुरू या ठिकाणी आयुक्तांनी केलेली आहे. तर इथे बरेच विद्यार्थी आंदोलनाला बसलेले आहेत. आपण विद्यार्थ्यांचं पण विचार या बाबतीत नेमके काय आहेत ते जाणून घेऊयात. चला सर. तर ताई, सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव बांबेरे ललिता नवनाथ, मी भंडारदरा इथून आलेली आहे. आणि आम्ही इथं आलो आहे तर आमच्या हक्कासाठी आलो आहे. इथे कशासाठी आलो आहे? आमच्या फक्त हक्कासाठी, नोकरीसाठी. आम्ही मराठीतून शिक्षण घेतलं म्हणजे आम्ही वेडे आहोत का? आम्हाला 1 ते 5 आजही आम्ही इंग्लिश मीडियमवर काम करतो, आजही आम्ही 1 ते 5 इंग्लिश विषय शिकवतो, म्हणून आम्ही वेडे आहोत का?
आम्ही शिक्षण घेतलं तर फक्त आम्ही मराठी शिक्षण घेतलं म्हणून हे आम्हाला मराठीमधून डावलत आहे आणि इंग्रजीला प्राधान्य देत आहेत, तर का कुणासाठी प्राधान्य देत आहे? आमची मुलं मराठीतून शिकतात, आजही झडपीच्या शाळेत माझी आमची स्वतःची मुलं शिकतात, कशासाठी मग मराठी कुणी शिकवायची? इंग्रजी शिकणाऱ्याने मराठी शिकवायची कमा आम्ही करायचं काय? कुणासाठी जगायचं? आम्ही आलो आहोत इथं आम्ही घेऊनच जाणार, ज्यासाठी आलो आहोत आम्ही इथं, तिथून आम्ही नोकरी घेतल्याशिवाय जाणार नाही, नसेल द्या तर आम्ही इथेच आत्महत्या करतो. नाही नाही, ती वेळ मला असं वाटते की येणार नाही, कारण विद्यार्थ्यांचा पाठिंबा लवकरच आपल्या आंदोलनाला मिळेल आणि ही जी काही आपली मागणी आहे लवकरात लवकर जे कोणी याचे ऑथॉरिटीज असतील त्यांच्यापर्यंत पोहोचेल. अजून कोणी आहे का? नमस्कार, माझं नाव मेघना तारळेकर, मी साताऱ्यावरून आली आहे. 8 तारखेपासून आम्ही इथे सगळे बसून आहोत फक्त एकाच मुद्द्यासाठी की माध्यमाचा विषय न घेता सगळ्यांना समान प्राधान्य दिलं पाहिजे, समान न्याय दिला पाहिजे आणि मेरिटनुसारच भरती केली पाहिजे. परंतु हे जे आयुक्त साहेब बसले आहेत ते पार्सिलिटी करून इंग्रजी माध्यमाला जास्त प्राधान्य देत आहेत. जी मुलं फक्त हातावर बोजणे आहेत की म्हणजेच 2 ते 3 हजार मुलं आहेत आणि बाकीची मराठी माध्यमातून शिकणारी ही बाकी सगळी 2 लाख विद्यार्थी आहेत, तर 2 लाख विद्यार्थ्यांसाठी फक्त तुम्ही 4 ते 5 हजार जागा देत आहे आणि इंग्रजी माध्यमाच्या 3 ते 4 हजार मुलांसाठी तुम्ही 6 हजार जागा देत आहे. याच्या मागचा त्यांचा मोटिव एकच आहे की जागा रिक्त ठेवणे आणि भरती न करणे. हे सगळ्यांनी लक्षात घेऊन मला एवढंच बोलायचं आहे की कोणत्याही प्रकारच्या माध्यमाचा मुद्दा न घेता सगळ्यांना मेरिटनुसार भरती केली पाहिजे. आता बघायला गेलं तर KVS हे पूर्ण केंद्रीय लेवलला काम करतं, तर ते लोक कोणत्याही माध्यमाचा मुद्दा घेत नाहीत, ते सगळ्या माध्यमांना समान न्याय देऊन मेरिटनुसार भरती करतात. मग आम्ही महाराष्ट्रात राहून मराठी शिक्षण घेऊन सुद्धा आमच्या मराठीला डावलून जर तुम्ही इंग्रजी माध्यमाला जर प्राधान्य देत असाल तर आम्ही महाराष्ट्रात राहूनच चूक केली असं आम्हाला वाटतंय. त्यामुळं मला म्हणायचं की आमच्या मराठीच्या मुलांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोणीही इथून उठणार नाही आहे. या पुढे आम्हाला इथून पुढे आत्महत्या करायची जरी वेळ आली तरी आम्ही इथे बसून करू, पण आम्हाला माध्यमाचा विषय न घेता मेरिटनुसारच भरती केली पाहिजे, एवढंच माझं सांगणं आहे. हा, एखादा मुलगा पण घ्या म्हणजे कोण मुलगा. दादा, तुमचं काय म्हणणं आहे? माझं नाव अविनाश रमेश जाधव, मी नांदेडवरून आलोय. माझं म्हणणं असंच आहे, जर मराठी शिकून आम्हाला जर खरंच वाटत असेल आम्हाला काही होणार नाही तर आम्ही आमचे डॉक्युमेंट सहित इथं आत्मदहन करायला सुद्धा तयारीने आलो आहेत. जोपर्यंत आमची शिक्षक भरती गुणवत्तेनुसार होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आमची मागणी अशीच आहे की मराठी राहून मराठी माणूस राहून महाराष्ट्रात जर मराठी माणसावर जर अन्याय होत असेल तर आम्हाला मराठी म्हणून जगायचा कोणताही अधिकार नाही. जेवढे आमचे कागदपत्र आहेत, जेवढे आम्ही मराठीमधून एज्युकेशन घेतलेलं आहे तो एज्युकेशनसहित स्वतःला जाळून घ्यायची तयारीसुद्धा आमच्यात आहे. एवढंच बोलतो, जर आयुक्तांनी मागणी नाही ऐकली तर याच आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारासुद्धा देतो. धन्यवाद. आत्मदहनाची वेळ तशी कुणावरती येणार नाही, कारण महाराष्ट्रात राहून जर समजा मराठीची मुस्कटदाबी होत असेल तर मग भाऊ विषय बहुत गंभीर आहे आणि तो आपण गंभीरतेनं घेतला पाहिजे असं मला वाटते. दादा. नमस्कार, माझं नाव रामेश्वर बोंबे पाटील, मी छत्रपती संभाजीनगरवरून आलो आहे. मला एवढंच सांगायचं आहे की शासनाने हे जे काय पत्रक काढलं आहे इंग्रजी माध्यमाच्या बाबतीमध्ये, तर आम्हाला असं म्हणायचं आहे की शासन 1 ते 8 भरतीमध्ये, मुळात 1 ते 5 तर माध्यमनिहाय कुठल्याही प्रकारचं आरक्षण त्या ठिकाणी देता येत नाही, परंतु शासन काय करते हे जे परिपत्रक काढले याच्यातनं 1 ते 5 सुद्धा इंग्रजी माध्यमाला एक प्रकारचं आरक्षण देते, या गोष्टीला आमचा विरोध आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जे मराठी माध्यमातून शिकलेले जे मुलं आहेत ह्या लोकांना तुम्ही कुठल्या एक प्रकारची दुय्यम जी वागणूक आहे ती देताय आणि ह्याच गोष्टीला आमचा विरोध आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जी भरती तुम्ही करताय ती भरती मेरिटने करा, गुणवत्तेनुसार करा. जर शासन 10 हजार जागा भरत असेल त्याच्यातल्या 90% जागा ह्या इंग्रजी माध्यमाला जरी गेल्या त्याला आमचा विरोध नाही आहे, परंतु ते मेरिटने यायला पाहिजेत एवढंच आमचं म्हणणं आहे. आमची मागणी जर मान्य होत नसेल तर आम्ही सामूहिक आत्मदहनाचा शासनाला आणि प्रशासनाला त्या ठिकाणी इशारा देतो आहे. थँक्यू. आणि आत्ताच एक विद्यार्थी मला सांगत होता का बा, मागच्या महिन्यामध्ये म्हणे का बिहारमध्ये शिक्षक भरती होती झाली, तर बिहारमध्ये जी शिक्षक भरती झाली आहे तर त्याच्यामध्ये बी 800 विद्यार्थी म्हणे मराठी माध्यमाचे घेतले, म्हणजे बिहारमध्ये मराठी माध्यमाचे पोट्टे चालून राहिले.
पण महाराष्ट्रामध्ये म्हणते का तुम्हाला मराठी आहे तर तुम्हाला शिकवता नाही येणार इंग्रजी, पण इंग्रजीवाला मराठी शिकवू शकते का? बापरे बापा, म्हणजे इंग्रजीवाल्याला मराठी जमते पण मराठीवाल्याला म्हणते बाबा इंग्रजी नाही जमत. बरं मग हे त्यानं जर समजा आपल्याला शिक्षण घेताना जर समजा म्हणले असते का तुम्ही मराठीतून शिक्षण घेऊन आले आता तुम्हाला नोकरी नंतर आम्ही देणार नाही, तर मग आपण इंग्रजीतून समजा प्रयत्न असते केले, पण परीक्षा झाल्यावर हा जी आर आलाय म्हणते का बा आता असं असं आरक्षण इंग्रजी माध्यमाचे आहे, म्हणजे थोडक्यात आपण तसं म्हणू शकतो. म्हणजे जे पोट्टे जे लोक आरक्षण मागून राहिले त्याला आरक्षण द्यासाठी वेगळंच आहे, म्हणजे त्याला द्यायचं का नाही द्यायचं का नाही. जे आता इथं इंग्रजीवाले मागून नाही राहिले तर त्याला मागून राहिले का नाही, मला असं वाटतं का बा आयुक्त बहुतेक इंग्रजी माध्यमातून शिकले असतील. मराठी माध्यमातून म्हणतात ते, शिक्षण मराठी माध्यमातून झालं म्हणतात आणि मी शिक्षकाचा मुलगा आहे असं म्हणतात. मग तरी सुद्धा हे असं काउन करून राहिले, म्हणजे त्याचं काही का नेमका प्रॉब्लेम आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. एकीकडं आता 12th फेल पिक्चर आला, तो पिक्चर सगळ्या पोट्याला मोटिवेट करून राहिला आहे का चांगला अभ्यास केला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये तो मनोज कुमार शर्मा इंग्रजी माध्यमातून शिकूनसुद्धा इंग्रजी माध्यमातून यू पी एस सीचा इंटरव्ह्यू देऊनसुद्धा आय पी एस होऊ शकते, आणि इथं मराठी माध्यमातून डी एड केलेले पोट्याले म्हणते का बा तुम्हाला शिकवता येणार नाही. तर हा खरं तर अन्याय आहे, आणि महाराष्ट्रात राहून जर तुम्ही फक्त दुकानाच्या पाट्याच मराठीमध्ये पाहिजे पण शिक्षण मराठीमध्ये नको असं जर समजा म्हणत असाल तर मग हे कुठंतरी जमून नाही राहिलं भाऊ आपल्याला. बोलायचं आहे ताई. सर एक माझं नाव स्वाती माची, मी पालघरवरून आले. आयुक्त साहेब म्हणतायत की जी मुलं मराठी मीडियममधून शिकलेली आहेत त्यांना इंग्रजी शिकवता येत नाही, आम्हाला इंग्रजी शिकवता येत नाही म्हणून आम्ही तुम्हाला प्राधान्य नाही देणार, आम्हाला फक्त इंग्लिश मीडियमची मुलंच पाहिजे. असं का? आम्ही पाचवीपासून त्यावेळेस हां पाचवीपासून इंग्रजी शिकत आलो, आम्हाला डी एडमध्ये इंग्रजी होतं, मी बी ए इंग्लिश केलेलं आहे, आमच्यातली बराचशी मुलं बी एस सी आहेत, एम एस सी आहेत, बारावी सायन्स आहेत, बी ए इंग्लिश आहे, एम ए इंग्लिश आहे, आम्ही इंग्लिश शिकलो आहेत, मग आम्हाला इंग्लिशही बोलता येत नाही का? आम्हाला पहिली ते पाचवी तक पहिली ते आठवीच्या मुलांना इंग्लिश शिकवता येणार नाही का? कशावरून सांगताय तुम्ही हे? आम्ही क्वालिफाय आहेत ना, आम्ही आमची क्वालिटी सिद्ध केलंय, आम्ही काय केलंय, डी एड केलंय, बी एड केलंय, एम ए केलंय, बी ए केलंय, बी एस सी केलंय, एम एस सी केलंय, टी ई टी पास झालोय, सी टी ई टी पास झालोय आणि टेट पास झालोय. बघा आमची आयुष्यातली किती वर्ष खर्चिक झाली या शिक्षणासाठी, आणि तुम्ही एक्झाम देताना आम्हाला सांगितलं नाही की आम्ही इंग्लिश मीडियमला प्राधान्य दिलं. आम्ही फॉर्मच भरले नसते, आम्ही पैसेच भरले नसते ना, आम्ही मराठी शाळेत गेलोच नसतो ना, तेव्हा सांगायचं की आम्ही आता मराठी मीडियमला शिक्षकांना नोकऱ्या देणार नाही, मराठी कॉलेज बंद करा ना, डी एड कॉलेज, बी एड कॉलेज असं असेल तर फक्त इंग्लिश ठेवा, मग मुलं इंग्लिशमधून शिकतील. आणि खेड्यापाड्यातले आम्ही गरीब मुलं ज्यांच्याकडे इंग्लिश स्कूल नाही आहेत, इंग्लिश डी एडचे कॉलेजेस नाही आहेत, मग आम्ही कुठे शिकायचं? मराठीत जाऊनच शिकणार ना आम्ही. तुम्ही असं कसं म्हणतात की इंग्रजीलाच प्राधान्य देणार म्हणून? थँक्यू सर. तर मला असं वाटते का पहिले तर सरकारी ज्या काही आपल्या शाळा आहे त्याचीच कंडिशन एवढी खराब झाली आहे, आणि त्यातल्या त्यात आता इथं जर समजा मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी समजा इंग्रजी शिकवताच येत नाही असं जर समजा हे लोकं म्हणत असतील तर हा विषय खरंच खूप गंभीर आहे असं मला वाटतं. आणि एकाही न्यूज चॅनलने बहुतेक या गोष्टीची अजून दखल नाही, अजून एकही न्यूज चॅनलनं आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही. प्रत्येक वेळेस मराठीचा मुद्दा, मराठी पाट्या याच्यासाठी जिथे गरज नाही तिथं प्रसिद्धी दिली जाते, परंतु आमच्यासारख्या 2 लाख मराठी तरुणांवरती जो अन्याय होतो आहे तिथे अजूनही एकही मीडिया व्हायला आला नाही. एकही इलेक्ट्रॉनिक असू द्या नाहीतर पेपरचा न्यूज प्रिंट मीडिया असू द्या, कोणीच दखल घेतली नाही. म्हणजे मराठी न्यूज चॅनलवाले बी आता या मराठीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करून राहिले. तर बा अपात्र कोण पात्र कोण ही बातमी जरी महत्त्वाची असली तरी हे जे विद्यार्थी पात्र आहे त्याला आता हे ना अपात्रतेमध्ये ढकलण्याचा जे प्रयत्न करून राहिले आहे आयुक्त तर ते बातमी पण तेवढीच महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटते का बा त्या बातमीपेक्षा ही बातमी, कारण ही जनसामान्याची सामान्य विद्यार्थ्याची बातमी आहे, आणि विद्यार्थी हा राजकारणासाठी समाजकारणासाठी आणि एकंदरीतच देशासाठी नेहमीच महत्त्वाचा असतो. आणि हे तर शिक्षक आहेत, तुम्ही उद्याची पिढी घडवणार आहेत आणि त्यांच्यासोबत जर समजा अशी वागणूक होत असेल तर मग हे काही बरोबर नाही. त्यामुळे मला असं वाटते का जास्तीत जास्त लोकांनी याबद्दल गंभीरतेने विचार करायला पाहिजे. शेवटी काय सांगाल तुम्ही? शेवटी एवढं सांगेल की हा जो काही निर्णय, हा निर्णय मराठी अस्मिता असेल, संस्कृती असेल, कारण प्राथमिकला मी ऑलरेडी आधी बोललो आहे की माध्यमाचं त्या ठिकाणी बंधन नसतं, यांनी बंधन लावलं आहे. त्यांनी जरी बंधन लावलेलं असलं तरी संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही हे आम्हाला माहीत आहे. मराठी माणूस आहे, शेवटी एक वेळेस जर तो उभा राहिला तर मागे झुकत नाही. आम्ही या ठिकाणी उभा टाकलेलो आहे, 100% घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. आणि जर
यांनी आमची मागणी त्या ठिकाणी मान्य केली नाही, तर या ठिकाणी अनेकांनी इशारे दिलेले आहेत की आम्ही आत्महत्या करू, आत्मदहन करू. मी या ठिकाणाहून तुम्हाला सांगतो जबाबदारपूर्वक आणि सिरियसली सांगतोय, जर आयुक्तांनी या ठिकाणी 2 दिवसात निर्णय घेतला नाही तर संतोष मगर तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही. माझी बॉडी शोधण्यासाठी आयुक्ताला आणि पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी काम करावं लागलं आणि हे जबाबदारपूर्वक बोलतोय मी. 2 दिवसाचं अल्टिमेट आहे, आजचा उद्यापर्यंत, उद्याच्या नंतर त्यांना कळेल संतोष मगर काय करतो. तर थोडंसं आता मग मी असं म्हणेन की सिरियसली या गोष्टीला घ्या. अल्टिमेटम वगैरे मला असं वाटतं की टोकाची भूमिका झाली, कारण या निर्णयांना सुद्धा बराच वेळ असतो हे लगत, त्यामुळे तुम्ही तसं काही करू नये असं मी वैयक्तिक तुम्हाला सांगेल. आणि जे काही विद्यार्थी आहेत डी एड करणारे मराठी माध्यमातून, ते जे इथे येऊ शकले नाही त्यांनी ते जिथे आहेत त्यांच्या जागूनही जर समजा आंदोलनाला पाठिंबा दर्शवा, कारण विद्यार्थ्यांच्या पाठिंब्याशिवाय काही शक्य नसतं. आणि आपली जी स्थिती आहे ती चांगली करण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवावा. फक्त आम्ही म्हणजे जिथे आहेत तिथूनही जर पाठिंबा दर्शवला तरी चालेल. आणि मला असं वाटतं की जे कोणी ऑथॉरिटीज आहेत लवकरात लवकर या मुद्द्याकडे लक्ष घालतील. आणि भाऊ, मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय म्हणजे हे म्हणजे खूपच जास्त अन्यायकारक गोष्ट आहे, आणि एवढा अन्याय नाही व्हायला पाहिजे असं मी म्हणेन. बाकी तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर समजा कुणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर काय, कोणाला काही म्हणजे आमच्या डी एड बी एड धारकांना काही माहिती हवी असेल तर माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, 98 90 816 894. इथे स्क्रीनवर पण मी नंबर देतो सरांचा, काही जर समजा तुमचे प्रश्न असतील तर सरांना विचारू शकता. बाकी आता बघूयात काय काय होतं. धन्यवाद. मराठी शिक्षकांना न्याय मिळा.